शिटिंग घेते तुझी शिटिंग, चांगलं घास. खूप खूपच घाण झालेलं आहे, एकदमच मेस इकडं तर एकदमच झाले. आता हे सगळं काढून घेते, गंदगी गंदगी सारी. आणि हे जे ना रबर, ते जास्त खराब झालं तेव्हा, तर आपण ते पण साफ करू. आज आपण घेऊया फ्रीज क्लिनिंग करायला. सकाळी सकाळी केले होते लाडू उपवासाचे, बट काय खाऊन नाही गेले मिस्टर. हे पीठ बनवलेलं असतं असं, मम्मींनी बनवलेलं आहे खाली खोबरं वगैरे सगळे. हे उपवासाचं वेगळं, रेग्युलर खायचं वेगळं. त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा कुळीद वगैरे टाकलेले आहेत. तर हे फ्रीजमधून बाहेर काढायचं, त्याला तूप टाकायचं, मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून हे लाडू बनवून घेतले होते. म्हणजे दोन चार बनवले होते, छोटे छोटे दोन मी खाऊन घेतले. आणि हे त्यांना तर घाई झाली तर काही खाल्ले नाही मिस्टरांनी. आता हे तसेच राहतील, दुपारी खातील. याला ठेवते साईडला. आणि आज करायची आहे फ्रीजची स्वच्छता. तिकडे तुम्ही पाहू शकता खूप खूपच घाण झालेलं आहे, एकदमच मेस इकडं तर एकदमच झाले. आता हे सगळं काढून घेते, गंदगी गंदगी सारी. आणि हे जे आहे ना रबर, ते जास्त खराब झालं तेव्हा, तर आपण ते पण साफ करू. पूर्ण गज 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 भरले. ओ माय गॉड. चला लागू कामाला. चला फ्रीजची स्वच्छता करायला लागूया. आणि आज मी ना एकदम म्हणजे एकदम लवकरच फ्रीजची स्वच्छता करायला लागलेली आहे. सकाळचे वाजलेले ऑलमोस्ट 10:30 वाजले असतील, कारण आज ना बाबा पण म्हणजे माझे सासरे त्यांना बाहेर जायचं होतं. सो त्यांचा लवकर नाश्ता झालेला आहे आणि ते 10 वाजता बाहेरसुद्धा गेले. थोडंसं वणीला वगैरे जायचं होतं, एक कार्यक्रम होता. आणि मिस्टरांचा पण आज उपवास आहे, त्याच्यामुळे मला जास्त काही कामं नव्हती. तर म्हटलं लवकरात लवकर आपण फ्रीजचं सामान बाहेर काढून ठेवू. आणि फ्रीजच्या जे काही ट्रे वगैरे आहेत ना किंवा मॅट्स वगैरे, तर ती माझ्याकडे जी मुलगी येते ना कामाला, तर मग तिच्याकडून मी ते घासून वगैरे घेईल. आणि यासाठी मग मी काय केलं, मग आपले जे रेग्युलर जे भांडी असतात तिला सांगते मी रोज घासायला, रात्रीचे जे असतात. तर ते मी घासून घेतले काल रात्रीच, कारण म्हटलं कसं जास्तीचं काम असल्यावर तिच्यावर पण लोड नको. एक तर ती एवढी एवढीशी बारीक आहे, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये नंतर पुढे. तर म्हणून मग आज पटापट ही कामं करायला घेतली. तर आता रेग्युलर आपलं पहिले काम म्हणजे सगळं सामान बाहेर काढून घेणार आहे. आणि यावेळी फ्रीज खूप 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 जास्त घाण झालेलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे, कारण मी दिवाळीमध्ये म्हणजे साफसफाई जी करतो आपण जनरली दिवाळीमध्ये, तर यावेळी स्वराची परीक्षा पण होती आणि बरेचसे असे कारणं, त्याच्यामुळे मलाही यायला काही जमलं नाही आधी साफसफाईसाठी. तर मी काय आले नव्हते म्हणून मग यावेळी वरती वरतीच म्हणजे असं वरवरूनच त्यांनी मग साफसफाई करून घेतली होती. मम्मींनी तिच्याकडून करून घेतली, त्या मुलीकडून काही त्यांनी केली. तर जास्त डीप क्लिनिंग अशी झालेली नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी फ्रीज असो किंवा कोणती गोष्ट क्लीन करायला घेतली तर एकदम डीपलीच क्लीन करते. तर आता म्हटलं चला आपण आता हे मनावर घेऊया. असे आपल्या हातात 10-12 दिवस आहेत, पण त्यातले 5-6 दिवस संपलेले आहेत. आणि मलाही दुसरी कामं होती, बाहेर जाणं येणं होतंच माझं काही निमित्ताने, काही पर्सनल कारणं असतात. तर ते तर त्याच्यामुळे मला काही करायला जमलं नाही. आणि आधीचे हे 4-5 दिवस म्हणजे इकडे आले तेही माझे वाया गेलेले आहेत, बाहेर जा ये असं. तर म्हटलं आज मनावर घेतलंच आहे, आज वेळ पण आहे, तर करून घेऊया. असतं सगळं आता बाहेर काढून घेते आणि नंतर मग त्याला व्यवस्थित पुसून घेते 2-3 पाण्याने स्वच्छ. मला असं वाटतं घासूनच घ्यावा, तर बघते आता किती काय अवस्था झालेली आहे.
फ्रीजची डीप क्लिनिंग करताना आपण वरचे वरचे ट्रे तर काढतोच, बट फ्रीजरची ही जी पट्टी असते ना ती पण काढून घ्यायची, कारण त्यामध्ये जर आपण तुम्हाला पीठ वगैरे ठेवायची सवय असेल तर ती त्यामध्ये घुसतात. आम्हाला पीठ फ्रीजमध्ये ठेवायची सवय आहे, म्हणजे बाजरीचं पीठ वगैरे भाकऱ्यांचं. आणि त्याच्यानंतर जे डोरचे बेल्ट असतात ना तर तेही अतिशय काळे झाले होते, त्याच्यामुळे ते तिथल्या तिथे साफ करता नसते आले, म्हणून मी तेही काढून घेतले. आणि आपण आता ते एकदम गरम पाण्यामध्ये, आता मी बाथरूममध्ये आहे, गरम पाण्यामध्ये आपलं जे वॉशिंग मशीनचं किंवा कोणतंही पावडर असेल आपली निरमा पावडर वगैरे, तर ती टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता, सोडा टाकायचा आहे, व्हिनेगर टाकायचं आहे, म्हणजे बऱ्याच सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. त्याच्याशिवाय ते ब्लॅक कलरचे जे झालेलं असतं बेल्ट तर ते निघणार नाही. आणि शेवटी मी यामध्ये आलासुद्धा टाकला, म्हणजे स्टेन रिमूवर असतं ते, आणि पटकन मग ते रबरचं निघून जातं, नाही तर मग ते काळे डाग जर एकदा पडले ना की ते घट्ट बसून राहतात आणि मग ते काही वर्षानुवर्ष निघत नाही. तर आता अशा प्रकारे हे सगळे दोन्ही वरच्या आणि खालच्या डोरचा रबर जो आहे, एअरटाईट रबर असतो डोरला, तर तो इझिली निघतो थोडासा पुश करून, आणि त्याच्यानंतर तो लागलाही जातो. काहीच त्याचं म्हणजे असं जर भीती वाटत असेल कोणाला की दरवाजाचं जे एअरटाईटपणा असतो तो जाईल, तर असं काही नाही होत, व्यवस्थित लावलं तर ते होतं. मी लावताना पण तुम्हाला दाखवेल. आता मला फ्रीज क्लीन करायचा, घासावासाच वाटतोय, तर मग मी काही लिक्विड आपलं थोडंसं व्हिनेगर त्यामध्ये टाकते, आणि आपलं जे काही डिशवॉशर असेल लेमनचं वगैरे असतं ना ते टाकते, सोल्युशन एक तयार करून घेते आणि पूर्ण फ्रीज क्लीनली घासूनच घेणार आहे. फ्रीज जर अतिशय घाण झाला असेल आणि घासायचंच असेल तर त्यावेळी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मऊ आपल्याला स्क्रबर यूज करायचं आहे, तारेची घासणी वगैरे ते यूज करायचं नाही. ऑफकोर्स तुम्ही खूप हुशार आहात सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझे सबस्क्रायबर्स, बट मी एक सांगते आपलं माझ्याकडून एक माहिती जावी म्हणून एक सांगते की मऊ आपला जो स्क्रबर असतो मऊवाली घासणी तीच यूज करायची आहे, कारण आपल्याला फ्रीज आपला खराब नाही करायचा. आणि जरी मी तुम्हाला इथे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते म्हणून ते असं वाटतं की खूप जोरजोरात करते, खूप हलक्या हाताने त्याला मी करून घेते, कारण फ्रीजमधले जे डाग असतात ना ते पटकन निघून जातात. हां, जर तुम्ही तसेच ठेवले महिनोन महिने वर्षानुवर्ष तर मग तो पिवळटपणा आतल्या साईडला फ्रीजला येत जातो, म्हणजे आपल्या लक्षात येत होतो की आता हा पिवळट डाग झालेला आहे, हा काही जाणार नाही. तर तशा प्रकारे तर आमचं हे जे मी आज फ्रीज क्लिनिंग करते ना एकदम डीप क्लिनिंग, आणि खूपच घाण झालं होतं खूप दिवसाचं, आणि बऱ्याचशा काही गोष्टी साचत साचत गेल्या होत्या, तर बऱ्याचशा गोष्टी आता मी फेकून देणार आहे सरळ, काहीच ठेवणार नाही, आणि एकदम सुटसुटीत फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. म्हणजे कसं सासूबाई फिरून वगैरे आल्या, फ्रीज उघडला का कसं त्यांना असं मस्त वाटेल, थंडगार प्रसन्न वाटायला पाहिजे. आता जो काय आपण फेस करून फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे तो आधी एका कापडाने पूर्णपणे पुसून घेऊया असेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीज पूर्णपणे हलवून त्याच्या बॅक साईडचं पण सगळं पुसून वगैरे झाडून घ्यायचं आहे. तसं रोजच्या रोज स्वच्छता होतेच, एवढं काही नाही घाण, तर आम्ही त्या दोघे तर करून घेतो, आणि मग दोन तीन पाण्याने दुसऱ्या कपड्याने स्वच्छ असा फ्रीज एकदम क्लीन करून घेणार, थोडा वेळ ओपन ठेवणार म्हणजे व्यवस्थित. आता हे जे फ्रीजचे एअरटाईट रबर आहे तेही चांगल्यापैकी भिजत ठेवले होते अक्षरशः त्याला गरम पाण्यामध्ये, आणि आता बरासा त्याचा स्टेन निघालेला आहे. खूपच जास्त जर काळं झालं असेल ना तर एका वॉशमध्ये नाही जाणार, म्हणजे ऑनेस्टली सांगते, तर त्याला आपल्याला दोन चार वेळा काढून धुवावं लागणार आहे, म्हणजे 8 दिवसांनी 15 दिवसांनी असं. आता बघते मी याचं आता किती निघतं आहे, पण हे सगळं डिटर्जंट आला, परत लिंबाचं काही डिटर्जंट असेल ते, सोडा, व्हिनेगरने स्टेन रिमूव्हला खूप मदत होते. व्हिनेगरचा एक स्पेशल व्हिडिओ मी केलेलाच आहे, नसेल पाहिला कोणी तर नक्की पहा, म्हणजे खरंच कुठे कुठे व्हिनेगर उपयोगी होतं, अगदी सरसकट सगळ्याच गोष्टींसाठी नाही होत हेही मी त्यामध्ये सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही डिटेलमध्ये पहा. आणि आता हा जो बेल्ट आहे तो मी आपला जुना दातांचा ब्रश असतो किंवा कपड्यांचा ब्रश किंवा स्क्रबर काथ्याने जरी घासलं तरी काय हरकत नाही, फक्त तो फाडायचा तोडायचा नाही आपल्याला. तर आता मी ते सगळं व्यवस्थित घासून घेते. चला, आता माझे फ्रीजचे बेल्ट पण क्लीन करून झालेले आहेत पूर्णपणे, आणि मी फ्रीजची डीप क्लिनिंग पण केलेलीच आहे. बाहेर हा पसारा आहे, आता तो सॉर्ट करते आणि ट्रे वगैरे हिला घासायला दिलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी बाहेर जाऊन. तुझी शूटिंग घेते. चांगलं घास. लाजली बिचारी,
अंगाने खूप बारीक आहे, पण इतकी कामं करते ना ती, आपल्याकडून काय होतील एवढी कामं ती करते, जी सांगाल ते करते. आणि पण म्हणजे असं छान स्वच्छ असतं सगळं वर्क तिचं. आणि जर तुम्ही माझे आधीचे ब्लॉग पाहिले असेल तर मी म्हणत होते की माझ्याकडे एक कामवाली बाई आहे पौर्णिमा नाव तिचं, जिच्यावर मी प्रँक केला होता, तर ती आता नाही आमच्याकडे कामाला, तिला म्हणजे दुसरी आता ठेवलेली आहे ही मुलगी कामासाठी आमच्याकडे. तर चला आता हे ट्रे वगैरे व्यवस्थित थोड्या उन्हामध्ये ठेवले होते, त्या मॅट्स धुवून वगैरे तिनेच दिल्या मला. आता माझं फक्त फ्रीज ऑर्गनाईज करायचं काम राहिलेलं आहे. तर आता एक्स्ट्राचं जो काही म्हणजे अनवॉन्टेड गोष्टी एक्सपायर झालेल्या सगळ्या आधी सॉर्टिंग करून टाकून देईल, हे ट्रे लावून घेते आणि मग फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. सो आता हे बेल्टसुद्धा मी अगदी चकाचक केलेले आहेत, जेवढं घासता येईल तेवढं घासलेलं आहे, काळपटपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे. आपण जे काय त्याचं म्हणजे डिटर्जंट वगैरे वापरलेले आहेत, व्हिनेगर वापरलेले आहे, त्याने त्याचा जो डाग आहे ते निघायला खूप मदत झालेली आहे. काही एखादं असं ठिकाण आहे वरच्या बाजूचं जे खूप खूप जास्त काळं झालं होतं, तर ते 2-3 वेळा केल्यावर जाईल, बट बऱ्यापैकी म्हणजे सगळाच क्लिअर केलेला आहे. जर तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल तर इतका काळा झाला होता तो बेल्ट, तर आता तोही मी लावते. तर हे जे बेल्ट आहेत ना, बरेच जण काढत नाही, तिथल्या तिथेच घासून किंवा कपड्याने पुसतात, तर ते इझिली निघतात आणि इझिली लावलेसुद्धा जातात. मी तुम्हाला लावूनसुद्धा दाखवेल आत्ता लगेचच. आणि अशा पद्धतीने स्वच्छ करत जा, म्हणजे तुमचा फ्रीजही नेहमीसाठी स्वच्छ होईल. आणि ह्याच्यातही जास्त जर घाण झाली किंवा पदार्थ त्यामध्ये जाऊन अडकले ना, तर तिथेही झुरळ होण्याची शक्यता असते, कॉक्रोच होण्याची. सो नक्कीच तुम्ही या गोष्टी फॉलो करा म्हणजे तुमचाही फ्रीज माझ्या फ्रीजसारखाच क्लीन अँड क्लिअर राहील. काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या काही अनवॉन्टेड होत्या आणि काही म्हणजे लागतात पण वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा. तर कुल्फीचे जे सेट्स वगैरे होते ना, मोल्ड वगैरे आहेत, तर ते वरच्या सेक्शनमध्ये शेल्फमध्ये ठेवून घेतलेले आहेत. रोज काही आपण उठून कुल्फी बनवत नाही. आणि हो, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये माझ्या आपल्या चॅनलवर एखादी आईस्क्रीमची रेसिपी पाहायला आवडेल का, म्हणजे एकदम प्रोफेशनल पद्धतीने, तर तेही मला कमेंट करा. हे पॉट तुटले होते तर त्याला मी दोऱ्याच्या सहाय्याने तसं ते हॅक केला आणि दोन्ही हँग करून ठेवलेले आहेत. बाकी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ट्रे ठेवलेलं आहे, मॅट शिल्लक राहिल्या होत्या फ्रीजमधल्या, त्या 2 वरती टाकल्या. कारण कितीही फ्रीज आपला छान असू दे किंवा किती घरामध्ये स्टोरेज असू दे, खरं तर आपण फ्रीजच्या डोक्यावर काही ना काही ठेवल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. तर त्या गोष्टी त्या तिकडे आहेत आणि अशा प्रकारे आता मोकळं केलेलं आहे, वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. थोडेसे वाटाणे शिल्लक होते माझ्याकडं, ते काही वस्तू वरती गेल्या यातल्या, त्याच्यामुळे जागा रिकामी झालेली आहे. ओके, भगर वगैरे ते असतं, ज्वारीचं बाजरीचं पीठ असतं आणि खालच्या बाजूला पण तुम्ही पाहू शकता एकदम आता फ्रेश वाटते. म्हणजे वस्तू आहेत, वस्तू ज्या लागणाऱ्या आहेत त्या ठेवावेच लागतात. आता वरचं सेक्शन मिरची कोथिंबीर आणि याच्यासाठी आलं, ते 3 डबे त्याचे फिक्स आहेत. खाली जे आहे ते दुधाचं पातेलं आणि त्याच्या शेजारी साईचा डब्बा, म्हणजे त्यामध्ये साय काढली जाते रोजच्या रोज, आणि ते 2 एक्स्ट्राचे डबे आहेत फ्रीजमध्येच काय ठेवायचं असेल तर. त्याच्यानंतर इकडे आता शिल्लक राहिलेले गाजर, त्याची विल्हेवाट मी आज संध्याकाळी लावून देणार, गाजर आणि बीट. बाकी इकडे मग ते स्टोरेजचं लाडूचं सारण वगैरे, करंजीचं सारण अजून ठेवलं आहे, का ठेवलं आहे मला माहीत नाही, बट आता ते मी एवढं फेकू नाही शकत. आणि खालच्या सेक्शनमध्ये सध्या एवढ्याच भाज्या आहेत. बाकी डोअरमध्ये आपलं नेहमीप्रमाणे बॉटल्स वगैरे आणि सॉस वगैरे, त्याच्या छोट्या छोट्या पॅकेट्स, तर ते आहे. बाकी मग काहीच गर्दी नाही, जे फेकायचं तर मी विल्हेवाट त्याची लावून टाकलेली आहे आणि फ्रीज चकाचक झालेलं आहे.